नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण डिस्कस करणार आहोत हाऊ टू टेक केअर ऑफ युअर इंटिमेट एरिया। खरं तर आजचा हा टॉपिक नसून एक महत्त्वाचा असा विषय आहे, ज्या विषयावर शक्यतो बऱ्याच लेडीज बोलणं टाळतात किंवा त्यांना इंटिमेट एरियाचे प्रॉब्लेम असूनसुद्धा ते सांगायला घाबरतात किंवा बोलायला लाजतात। त्यासाठीच आजचा हा विषय आहे। आजचा हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक लेडीजसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आजचा हा व्हिडिओ जर लेडीज बरोबरच जर जेंट्ससुद्धा बघत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हा व्हिडिओ त्यांच्या घरातील लेडीज ज्या आहेत, आई, बहीण, बायको, मैत्रीण किंवा आणखी कोणी लेडीज ओळखीच्या असतील रिलेटिव्समधल्या, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ ते शेअर करू शकतात। त्यामुळे हा सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा व्हिडिओ विषय आहे। ज्याप्रमाणे आपण हेअर केअर, स्किन केअर करतो, त्याचप्रमाणे आपल्या इंटिमेट एरियाची केअर करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण इंटिमेट एरियाची हायजीन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण काही पॉईंट डिस्कस करूयात ज्यामुळे तुम्ही तुमच्या इंटिमेट एरियाची काळजी घेऊ शकता आणि ती कशाप्रकारे घ्यायची, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, त्या आजच्या या टॉपिकमध्ये, आजच्या या विषयामध्ये आपण बघणार आहोत। आजच्या या विषयामध्ये, आजच्या या टॉपिकमध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे इंटिमेट एरियाच्या केअरबद्दल, तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाने सांगणार नाही आहे। सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यावर मी सर्च केलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी मी सर्च केलेल्या आहेत आणि त्यानंतरच मी तुम्हाला त्या सांगते। तर चला स्टार्ट करत आजचा हा व्हिडिओ, सो लेट्स गेट स्टार्ट। पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे कीप युअर इंटिमेट एरिया क्लीन अँड ड्राय। इंटिमेट एरिया क्लीन ठेवणं म्हणजे काय, तर तुम्ही त्यासाठी सोप किंवा बॉडी वॉश वापरत असाल तर ते तुमच्या इंटिमेट एरियासाठी अजिबात चांगलं नाही, कारण इंटिमेट एरियाची जी pH लेवल असते, pH बॅलन्स जो असतो तो वेगळा असतो, त्यासाठीचे प्रॉडक्ट वेगळे आहे। सोप आणि बॉडी वॉश यामध्ये भरपूर सारं केमिकल असतं आणि इंटिमेट एरिया हा आपला नाजूक असतो, त्यामुळे त्यासाठी तुम्ही एकदम स्ट्रॉंग साबण किंवा बॉडी वॉश वापरू शकत नाही। तर त्यासाठी इंटिमेट एरियासाठी खास स्पेशल असे काही प्रॉडक्ट्स आहेत जे खास त्या एरियाची स्वच्छता करण्यासाठीच बनवलेले आहेत। तर असे प्रॉडक्ट्ससुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तर तुम्ही तुमच्या इंटिमेट एरियासाठी त्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरू शकता, ज्याप्रमाणे वी वॉश आहे तसेच बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत जे तुमचे इंटिमेट एरिया क्लीन करण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या इंटिमेट एरियाची pH लेवल जी आहे ती बॅलन्स करतात। तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट यूज करायला आवडत नसेल किंवा तुम्हाला जर ॲलर्जी असेल किंवा, तर तुम्ही तुमचं इंटिमेट एरिया फक्त कोमट पाण्याने स्वच्छ वॉश करू शकता। पण साबण किंवा बॉडी वॉशसारखे जे हार्ड प्रॉडक्ट आहेत ते तुमच्या इंटिमेट एरियावर अजिबात यूज करू नका। त्यामुळे तुम्ही जर सोप किंवा बॉडी वॉश वापरत असाल तर ते आजपासूनच बंद करा आणि विवॉशसारखे प्रॉडक्ट जे आहेत ते तुम्ही तुमच्या इंटिमेट एरियासाठी वापरायला सुरुवात करा। इंटिमेट एरियाची क्लिनिंग कशी करायची, तर त्यासाठी तुम्ही जर कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट जर वापरत असाल तर ते फक्त तुमच्या वरच्या साईडलाच वापरायचे आहे। इंटिमेट एरिया हा डीपली जाऊन क्लीन करण्याची गरज नसते, कारण आपला जो इंटिमेट एरिया असतो तो आतून नॅचरली क्लीन होत असतो, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा त्याला क्लीन करण्याची गरज नसते। त्यामुळे तुमचे कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट तुम्ही इंटिमेट एरियाच्या डीप जाऊन क्लीन करण्याचा प्रयत्न करू नका। फक्त हे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला वरच्यावर यूज करायचे आहे। दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे ट्रिमिंग, शेविंग, वॅक्सिंग। तर इंटिमेट एरियावरचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत वापरू शकता। तुम्ही ट्रिम करू शकता, तुम्ही वॅक्स करू शकता, तुम्ही शेव करू शकता। पण तुम्ही जर इंटिमेट एरियावरचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी जर हेअर रिमूवल क्रीम वापरत असता तर त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती काळी पडते आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची ॲलर्जीसुद्धा तुम्हाला होऊ शकते। हेअर रिमूवल क्रीमचा जर तुम्ही सतत वापर केला तर तुमच्या इंटिमेट एरियावरची जी स्किन आहे ती काळी पडते आणि त्यामध्ये असणारं केमिकलमुळे तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही हे जे हेअर रिमूवल क्रीम आहे ते न वापरलेलंच बरं, त्याऐवजी तुम्ही
वैक्सिंग सुद्धा करू शकता, ट्रिमिंग सुद्धा करू शकता आणि शेविंग सुद्धा करू शकता. त्या ऐवजी सुद्धा तुम्ही परमनंट हेअर रिमूव्ह करण्यासाठी लेझर ट्रीटमेंटचा सुद्धा वापर करू शकता. सध्या लेटेस्ट ही जी पद्धत आहे लेझर ट्रीटमेंट, ती खूप यूज केली जाते, त्यामुळे तुम्ही परमनंटली तुमचं हेअर रिमूव्ह करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर अफोर्डेबल होणार असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंटसुद्धा करू शकता. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे इनरवेअर. तर आपण बाजारामध्ये, आपण मार्केटमध्ये, दुकानांमध्ये आपण खूप साऱ्या इनरवेअर अशा बघतो ज्या खूप स्टायलिश असतात, दिसायला खूप छान दिसतात आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या त्या असतात, पण रेग्युलर यूजसाठी त्या तुम्हाला अजिबात योग्य नाही. तुम्ही कधीतरी, अगदीच कधीतरी त्या इनरवेअर तुम्ही वापरू शकता, पण रेग्युलर यूजसाठी तुम्ही कॉटनच्या इनरवेअर वापरणंच गरजेचं आहे. कॉटन इनरवेअरच रेग्युलर यूजसाठी बेस्ट आहे आणि त्याऐवजी जर तुम्ही सिल्क किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकचे जर इनरवेअर वापरत असता तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रकारचे इंटिमेट प्रॉब्लेम होऊ शकतात, इंटिमेट एरियाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण तुम्ही जर इतर कोणत्याही प्रकारचे सिल्क किंवा कोणत्याही इतर फॅब्रिकचे जर इनरवेअर वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या इंटिमेट एरियाला ब्रीद करायला अडथळे येतात. इंटिमेट एरियाचं व्यवस्थित ब्रीदिंग नाही झालं तर त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात, इचिंग होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, कसल्याही प्रकारचं गंदी येणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम इंटिमेट एरियाचे व्हायला सुरुवात होते जर तुम्ही इतर फॅब्रिकचे जर पॅन्टीज रेग्युलर वापरत असाल तर. कारण त्या एरियाला सुद्धा ब्रीद करणं गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीला जर स्वेटिंगचा खूप प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे सुद्धा इंटिमेट एरिया हा ड्राय राहत नाही आणि मग त्यामुळे खूप प्रकारचे इन्फेक्शन होतात. कॉटनच्या इनरवेअर का वेअर करायच्या, तर आपल्याला जो स्वेटिंगचा प्रॉब्लेम होतो, आपल्याला जे स्वेटिंग होतं तर कॉटनमुळे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलं जातं, व्यवस्थित ते ॲब्झॉर्ब होतं आणि तुमचा इंटिमेट एरिया हा ड्राय राहायला मदत होते. त्यामुळे शक्यतो कॉटन पॅन्टीज वापरणं कधीही फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर खूप टाईट कपडे घालणंसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं जर तुम्ही खूप टाईट जीन्स किंवा खूप टाईट पॅन्ट जर वापरत असाल तर. त्यामुळे सुद्धा इंटिमेट एरियाला ब्रीदिंग करायला आपला अडथळे येतात, त्यामुळे मग व्यवस्थित प्रकारे त्याचं ब्रीदिंग न झाल्यामुळे तुम्हाला इचिंगसारखे प्रॉब्लेम होतात किंवा इन्फेक्शन होतं. शक्यतो टाईट जीन्स किंवा टाईट कपडे शक्यतो घालणं टाळा. चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे जेव्हा तुमचे पिरियड्स चालू असतात तर अशा वेळी तुम्ही एक पॅड 4 ते 5 तासाने चेंज करणं गरजेचं आहे. तुमचे पॅड्स हे कितीही लॉंग लास्टिंग असेल तरीसुद्धा 4 ते 5 तासाने तुम्हाला एक पॅड चेंज करणं खूप गरजेचं आहे. तुमचा पिरियडमधला जो फ्लो आहे तो कितीही कमी किंवा कितीही जास्त असला तरीसुद्धा तुम्हाला 4 ते 5 तासाने पॅड चेंज करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही 4 ते 5 तासाने जर पॅड चेंज करत नसाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे पॅड चेंज करायचा कधीही आळस करू नका. पाचवा जो टॉपिक आहे, पाचवा जो पॉईंट आहे तो म्हणजे वॅजिनल ऑर्डर, म्हणजेच इंटिमेट एरियापासून येणारा स्मेल. तर मी याआधी पण सांगितलं की आपलं इंटिमेट एरियाचं नॅचरली हे क्लिनिंग होत असतं, डीपली क्लिनिंग होत असतं, त्यामुळे तुम्हाला डीपली क्लिनिंग करण्याची गरज नाही भासत. पण तुम्ही कितीही क्लिनिंग केलं तरी एक प्रकारचा जो स्मेल असतो तो स्मेल हा राहतोच आणि तो येतोच, कारण या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. तर तुम्ही कितीही क्लिनिंग केलं तरीसुद्धा एक नैसर्गिक जो स्मेल असतो तो येतोच, त्यामुळे तुम्ही त्याला काही करू शकत नाही. तुम्ही कितीही क्लिनिंग केलं तरीसुद्धा तो स्मेल हा येतोच, पण तो जो स्मेल आहे, जी दुर्गंधी जर येत असेल, ती जर खूप स्ट्रॉंग असेल, तो स्मेल जर खूप स्ट्रॉंग असेल, खूप जास्त असेल, तर त्यासाठी तुम्ही इंटिमेट एरियासाठीचे जे स्पेशल परफ्युम्स असतात ते तुम्ही वापरू शकता. जसे की आपल्या बॉडीसाठी परफ्युम्स अवेलेबल आहेत, त्याचप्रमाणे आपल्या इंटिमेट एरियासाठी सुद्धा एक खास प्रकारचे परफ्युम्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते परफ्युमसुद्धा यूज करू शकता. पण ह्या परफ्युमचा सुद्धा तुम्ही अतिवापर करणं गरजेचं नाही आहे किंवा अतिवापर करणं टाळा, कारण कितीही झालं तरी यामध्ये केमिकल असतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही परफ्युम जर वापरणार असालच इंटिमेट एरियासाठी तरी तो कमी प्रमाणात वापरा. परफ्युम जरी वापरला तरी तो वरच्या वर वापरावा, खूप डीपली तो वापरू नये, कारण तुमच्या
इंटिमेट एरियाला त्या केमिकलमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. तर मंडळी हे 5 पॉइंट होते जे पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायला हवेत आणि तुमच्या इंटिमेट एरियाची काळजी घ्यायला हवी. तर आजचे हे पॉइंट तुम्हाला कसे वाटले आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत नेहमी हसत राहा. धन्यवाद.